ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. नई जिंदगी प्रभाग 20 येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व युवा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख यांच्या वतीने समर्थ सेवा सप्ताह अंतर्गत मतदान नोंदणी शिबिर, कोविड-19 लसीकरण शिबिर, केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वार्ताफलकाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर महामंत्री शशीभाऊ थोरात, माजी सभागृहनेता श्रीनिवास कर्ली, डॉक्टर रफिक सय्यद, झाकीर हुसेन डोका, अल्पसंख्याक सरचिटणीस झाकीर सागरी, करीम सय्यद, उपाध्यक्ष सज्जद रचभरे, कादर इनामदार, हाजी अखिल नालवर, दक्षिण पूर्व मंडळाचे अध्यक्ष शिवशरण बब्बे, आनंद गदगे, हाजी महम्मद अली शेख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजवान पीरजादे, सलमान कंपली, वसीम जमादार, रशीद कुरेशी, मेहबूब सय्यद, यासीन शिकलगर, नासिर शेख, मोहसिन शेख, सोहेल शेख, इम्रान शेख, समीर शेख, जुबेर बागवान, हातिब बच्चेभाई, वसीम मुल्ला, जिशान शेख आदींनी परिश्रम घेतले. आज या ठिकाणी समर्थ बूथ अभियानाच्या अंतर्गत वार्ता फलकाचे उद्घाटन, मोफत लसीकरण आणि विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्याला सन्मानपत्र देण्याचा नवीन मतदार नोंदणी अभियान या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. प्रथम मी या भागातील सर्व अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की तुमचं कार्य हे असंच मोठ्या प्रमाणात या भागात व्हावं. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे सामाजिक उपक्रम राबवत आहे या देशातील गोरगरीब लोकांच्या उद्धारासाठी, या गोरगरीब लोकांचं कल्याण व्हावं यासाठी ज्या शासकीय योजना राबवत आहेत, याच योजना ज्या जो लाभ घेतो त्याला सन्मान देण्याचं काम अल्पसंख्याक मोर्चाच्या आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सर्व त्यांच्या टीमच्या वतीनं केलं. मी या भागातील सर्वांना, एका आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याकांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं काम जनतेला सेवा करण्याचं जे त्यांनी काम घेतलं आहे, त्यांच्या कामाच्या पाठीमागं शहर भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. कुठल्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता या भागात त्यांनी काम असंच करावं असं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीमागं सर्व भारतीय जनता पक्षाची टीम उभी राहील. येणाऱ्या भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या भागात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी जो काही प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही सहकार्य करू आणि पुन्हा एकदा त्यांना या सर्व त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो. जनता पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहसिन शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रफिक सय्यद यांच्या हॉस्पिटलच्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी आणि त्याच पद्धतीनं मतदान नोंदणी आणि त्याच पद्धतीनं लसीकरणची शिबिर आणि ज्या लहान मुलांसाठी जे गोळ्या आहेत त्या इम्युनिटी पॉवरच्या गोळ्याच्या वाटप आणि आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक वार्ताफलक या ठिकाणी नई जिंदगी भागात आयोजित करण्यात आलेली आहे. मी मोहसिन शेख यांना शुभेच्छा देतो की येणारा काळ हा महापालिका निवडणुकीचा काळ आहे. मोहसिन शेखच्या पाठीशी संपूर्ण शहर या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभी आहे, पण आपण सगळेजणसुद्धा या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलून जे मानसन्मान दिले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमचे नेते झाकीर सागरी व झाकीर डोका आणि आमचे शहराचे सरचिटणीस थोरात साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन डोका साहेबांच्या कार्यक्रमाला मानसन्मान वाढवले, त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. जनता पार्टी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 नई जिंदगी या भागामध्ये नवीन मतदार नोंदणीचं शिबिराचं आयोजन
त्याचप्रमाणे मोफत कोविड 19 लसीकरणाचं शिबिर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्याचं पत्र देऊन आणि निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जे काम चालू आहे त्या कामाला पुढं नेत आम्ही आज इथं एक वार्ताफलकाचं सुद्धा उद्घाटन केलं आहे. त्याचप्रमाणे जे केंद्र सरकारचे योजना आहेत त्या योजनेचे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना इथं सन्मानपत्र देऊन आम्ही त्यांचा गौरव करण्यात आमच्याकडून गौरव करण्यात आलेला आहे. आज ह्या कार्यक्रमासाठी आमचे सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री माननीय जयवंत थोरात साहेब, त्याचप्रमाणे माजी सभागृह नेते श्रीनिवासजी कर्ली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे सर्व कार्यक्रम पार पाडत आहोत. त्याचप्रमाणे आज आमचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर रफीक सय्यद साहेब, तसेच जाकीर हुसेन डोका साहेब आणि सोलापूर शहराचे महामंत्री जाकीर सदरी साहेब, करीम सय्यद साहेब, त्याचप्रमाणे अखिल लाल हाजी अखिल लालवार साहेब, हाजी अखिल शेख, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सज्जादभाई रजबरे साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज नई जिंदगी भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत. आणि आता जपले आमचे शहराचे महामंत्री थोरात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 2022 महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला विश्वास आहे की नई जिंदगी भागामधील प्रभाग क्रमांक 20 आणि 21 नक्कीच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. त्या दिशेने आम्ही ह्या सर्व कार्याची वाटचाल करत आहोत. आणि आमचे जे शहराचे पदाधिकारी शहर अध्यक्ष आहेत सुभाष बापू देशमुख आहेत, तसेच मनीष भैया देशमुख आहेत, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या सोबत मिळून इथं नई जिंदगी भागातून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे आज जे शिबिर आयोजन केलेलं आहे मतदान नोंदणीचं आहे आणि मोफत कोविड 19 लसीकरणाचं शिबिर आहे, ह्या शिबिराचं ह्या भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावं असं मी नई जिंदगी परिसरातील लोकांना आवाहन करतो. आणि इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.